ही सुरुवात आहे ती आपल्या सगळ्यांना माहित आहे आरटीए बालकांचा सक्तीचा अधिकार शिक्षणाचा त्याच्यामध्ये सन 2009 मध्ये आरटीए आला आणि त्याच्यामध्ये कलम 21 आणि भाग 4 मधील कलम 21 नुसार ही शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली 1 एप्रिल 2010 पासून आपल्याकडे आरटीए आलेला आहे सगळ्यांना माहित आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आली होती की 30 सप्टेंबर 2010 पूर्वी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये काय करायचं आहे आपल्याला शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करायची आहे आणि शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करा त्याच्यामध्ये फक्त खासगी शाळांना वगळण्यात आलेलं होतं बाकी सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये ही शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचे आदेश आपल्याला मिळाले होते त्यानुसार 30 सप्टेंबर 2010 मला वाटतं पहिली शाळा व्यवस्थापन समिती सर्व इतर उपस्थित प्रमुख शिक्षकांनी स्थापन केली होती त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती काय आहे जास्त सांगण्याची जरूरत नाही तरी पण एक शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कोण असावं किंवा त्याच्यामध्ये नेमके सदस्य कोणते असावेत सध्या जे आपली बालरक्षक चळवळ चाललेली आहे त्यामध्ये कोणते सदस्य आहेत ते आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि ही समिती स्थापन करण्यामागची वेगवेगळी कारण होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण होते ते म्हणजे समाजाचा सहभाग तुम्ही मला समाज सहभाग घ्यायची काय गरज आहे शाळेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपण जे काम करतो ते केलेलं काम आपल्याला माहित असतं परंतु प्रत्यक्ष समाजाला माहिती होणं गरजेचं असतं आणि समाजानं आपल्या केलेल्या कामाला प्रशस्ती पत्रक किंवा एक प्रकारचे आपल्याला प्रबोधनपर बक्षीस म्हणा अथवा प्रशस्ती पत्र म्हणा ते आपल्याला समाज देतो आणि समाजाला ते देण्यासाठी समाजाला प्रत्यक्ष माहीत पाहिजे की नेमकं बाबा तुम्ही काय केलेलं आहे आणि त्याचंच प्रशस्ती पत्रक म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष गावामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला प्रतिसाद भेटत असतो आणि त्यामुळे ही शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये रचनेमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे 75% आणि 25% त्यामध्ये 75% सदस्य हे पालक असतात आणि जे 25% सदस्य असतात ते इतर म्हणजे थोडक्यात प्राधिकरणातून घेतले जातात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पालक सदस्य आहेत यांची निवड आपण कुठून करतो म्हणजे कधी करतो आणि कुठे करतो तुम्ही स्वतःच्या मनाने करता का पालक सदस्याची निवड नाही ज्यावेळेस आपल्या शाळेमध्ये आपण पालक सभा लावतो त्या पालक सभेमध्ये आपण काय करतो प्रत्यक्ष त्या पालकांमधून शाळा व्यवस्थापन समितीमध्ये काम करण्यासाठी जे उत्सुक आहे उत्स्फूर्तपणे त्यांची आपण निवड करतो पण त्याच्यात पण एक निकष असतो की प्रत्येक येथील विद्यार्थ्यांच्या पालकास त्यात प्रतिनिधित्व मिळावं म्हणून प्रत्येक येथेचा विचार करून त्यानुसार आपण पालक निवडतो म्हणजे सदस्य संख्या किती आहे ते पण त्या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे 12 ते 16 सदस्य आवश्यक असतात त्याच्यामध्ये एक सचिव म्हणजे थोडक्यात 13 ते 17 असे सदस्य संख्या असते 13 सदस्य लहान शाळेला असतात आणि 17 सदस्य मोठ्या शाळेला असतात त्यामध्ये 2 सदस्य परत स्वीकृत सदस्य असतात 2 विद्यार्थिनी विद्यार्थी 1 आणि विद्यार्थिनी 1 बरोबर अशा प्रकारची शाळा व्यवस्थापन समितीची रचना असते त्याच्यामध्ये आणखी काय राहिला असेल तर सांगा हा 25% जे सदस्य आहेत त्यामध्ये स्थानिक प्राधिकरणाला प्राधान्य दिलं जातं म्हणजे गावातला जो ग्रामपंचायतचा सदस्य असेल जो तुमच्या पाड्यामध्ये असेल आता काय झालेलं आहे प्रत्येक पाड्यावर एक शाळा आलेली आहे त्यामुळे सरासरी प्रत्येक पाड्यामध्ये प्रत्येक वार्डातून आपण एक ग्रामपंचायत सदस्य निवडत असतो त्या ग्रामपंचायत सदस्याला आपण त्या स्थानिक प्राधिकरणातून काय करतो त्याच्यात प्राचारण करतो आणि प्रत्यक्ष त्याची नियुक्ती आपण त्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये करत असतो आणि तो सदस्य कोण निवडायचा हा अधिकार पण थोडक्यात आपल्या पालकांना आणि आपल्याला असतो त्यानंतर दुसरा एक सदस्य असतो तो म्हणजे शिक्षण तज्ज्ञ किंवा शिक्षण प्रेमी किंवा जो बालकांच्या शिक्षणाचा अधिकार पूर्ण करण्यासाठी आपल्याला अनुरूप असेल एखादा शिक्षक असेल किंवा निवृत्त शिक्षक असेल किंवा एखादा शिकलेला बालक असेल याची आपण निवड करतो आपण हे निवडण्याचा सुद्धा अधिकार कोणाला आहे जे आपले पालक आहेत त्या पालकांनी सुचवावं लागतं की याला बाबा या पदासाठी तुम्ही घ्या मुख्याध्यापकाला किंवा शिक्षकाला तो अधिकार नाही पालकांनी सांगावं लागतं की याला शिक्षण तज्ज्ञ म्हणून घ्या त्यानंतर शेवटचा मुद्दा असतो तो म्हणजे हा शिक्षक जो प्रतिनिधी असतो आपला शिक्षकांपैकी एक जर पण हा शिक्षक सुचवण्याचा अधिकार शिक्षकांना आहे समजा एका शाळेत जर 8-10 शिक्षक असतील त्याच्यापैकी नेमका शिक्षक या समितीवर कोणाला ठेवायचं हे सुचवण्याचा अधिकार शिक्षकांनाच असतो पालकांना नसतो हे म्हणजे माहीत असावं तुम्हाला शिक्षक ज्याला सांगेल समजा आमच्या शाळेमध्ये 8-10 शिक्षक आहेत तर आमच्यापैकी आमचा जो सिनियर असतो त्याला आम्ही दरवर्षी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये काम करण्याची संधी देतो त्याप्रमाणे शिक्षकांना तो अधिकार असतो आणि राहिला एक आपला सचिव ते सचिव हेच आपले शाळेचे जे मुख्याध्यापक असतात ते पदसिद्ध सचिव त्या समितीचे असतात ठीक आहे रचना काय अडचण हा आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडायचा अधिकार कोणाला आहे पालकांना आहे का समितीच्या सदस्यांना बरोबर ज्या समितीमध्ये आपण सदस्य निवडलेले आहे
त्या सदस्यांनी ठरवायचं की आपल्या या एवढ्या सदस्यांपैकी नेमका अध्यक्ष कोण आणि उपाध्यक्ष कोण. ठीक आहे, अशा प्रकारची शाळा व्यवस्थापन समितीची रचना आहे. काय अडचण असेल तर विचारू शकता. काय नाही, काय नाही ना. त्यानंतर आता मुदत, शाळा व्यवस्थापन समितीला मुदत किती दिवस असते? दोन वर्ष कमीत कमी. अजून एक मुद्दा आहे, 50% महिला पाहिजे. हा एक मुद्दा आहे, 50%. कुठल्या तरी गावाने तक्रार केलेली आहे की त्या शाळेनी 50% महिलांना प्रतिनिधित्व नाही दिलेला आहे. त्यामध्येवरून त्यांना परत ते समिती निवडायला सांगितलेलं आहे. 50% आपल्या पालकांपैकी 75% जे सदस्य आपण निवडलेले आहे, पालक जे पालक सदस्य 75% निवडलेले आहे, त्याच्यात 50-50 पाहिजे. आता तुम्ही मला समजा शाळेमध्ये जर महिला शिक्षक नसेल तर मग ते 50-50 होत नाही, बरोबर ना. पण जे पालक 75% तुम्ही निवडलेले आहे, त्याच्यात 50% महिला असल्या पाहिजे. समजलं. त्याच्यानंतर पुढे आहे मुदत, 2 वर्ष असते. आणि सभा, ही जी शाळा व्यवस्थापन समिती आहे, सभा वर्षातून किती घ्यायच्या, किती घ्यायच्या वर्षातून सभा? सहा घ्यायच्या. किमान 4 घ्यायचे असतात. आणि जास्तीत जास्त आपण प्रत्येक महिलांनी म्हणजे नाव त्यांना दिसलं अशा ठिकाणी लिहायचं आहे. वेगवेगळ्या समित्या आहेत, शाळा व्यवस्थापन समिती असेल, शालेय पोषण आहार समिती असेल, बालरक्षक समिती असेल. या समित्यांना किंवा जे सदस्य आपण निवडलेले आहेत, त्या निवडलेल्या सदस्यांना माहित पाहिजे की बाबा आपण नेमकं कुठल्या समितीमध्ये काम करतोय आणि आपल्याला नेमकं काय काम करायचं. त्यासाठी दर्शनी ठिकाणी त्यांचं काय करावं, आपल्याला बोर्ड लावायचा, फळ्यावर लिहू शकता किंवा बोर्ड तयार करून लिहू शकता. तुमच्या पद्धतीने आपल्याला